आप जय हिंद जय भारत। मैं हूं अकील खान। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं BTS के न्यूज चैनल में। दोस्तों, BTS आपका अपना न्यूज चैनल है। आप इस न्यूज चैनल के तहत अपने एरिया में होने वाली घटनाओं को देश के कोने कोने में पहुंचा सकते हैं। आपको सिर्फ ऐसे वीडियोस और पिक्चर्स हमारे मोबाइल नंबर पर हमें व्हाट्सअप करने हैं। हम उन खबरों को देश के कोने कोने में आपके जरिए पहुंचाएंगे। इसके लिए आप हमारे न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, हमारे वीडियोस को लाइक करें और ज्यादा से ज्यादा दोस्तों तक हमारे वीडियोस को शेयर करें। धन्यवाद। मुनीर मिर्जा, चीफ कॉरेस्पॉन्डेंट फॉर BTS चैनल विद माय कलीग फ्रांसिस फर्नांडिस, शानू लुंडे, शेखर लवाटे। आज मैं आता पुणे कैंटोनमेंट हॉस्पिटल ला आलोय। हे जे पुणे कैंटोनमेंट चे अधीत आहे आणि आमचे नवीन CEO साहेब आले, पाल साहेब, इतके भरपूर इकडे कांड झाले। पूर्वी आम्हाला म्हटलं की पाल साहेबलाही चांगले आलेत। ये रात्री आपले मुलगेला घेऊन आलो तो हॉस्पिटलला, डिहायड्रेशन झाला होता। ये कपूर साहेब आहे, त्यांच्या मुलगेचं नाव होतं प्रमोद कपूर। ते रात्री आले, कोणतरी डॉक्टर होती, बोले नाही तू मेडिसिन लेके जाओ, ससून जाओ। अरे आम्ही हॉस्पिटल कशासाठी उघडलं आहे? अरे मोदी सरकार काय तुम्ही ठरवलं आहे काय गरीब मराठी मुसलमान दलितला मारायचा? हे आलं की तुमचे लोक काय घेत नाही? अरे इतके पैसे ना, तुम्ही म्हणले इतका सेनासाठी पैसे दिले, कॅन्टोनमेंटसाठी कुठे एक रुपया नाही आहे, असं स्वतः तुम्ही ऐका त्या माणसाला काय झालं आहे। रात्री ते बोरगा मेला असता, ते म्हणले घेऊन जा ससूरला, घेऊन जा इकडे, नाही नाही आम्ही औषध लिहून देतो। अरे काय राजकारण चालू आहे, काय आत्महत्या आहे? एकच चांगला मुलगा आला आहे, व्हाईस प्रेसिडेंट आहे, सचिन मथुरावाला, ते काहीतरी करायला मागतो, काम करून देत नाही। एक कदम चांगला आहे, एक धराडे चांगला आहे, आणि आमच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरचं नावच घ्यायचं नाही शेखचा। बोला साहेब, काय झालं होतं? आधी आलो होता 12 वाजता मुलगाला घेऊन, त्या आतमध्ये डॉक्टर बसले होते। डॉक्टर बोला बघा ते सिरियस आहे, त्याला चालत येते नाही, काय येते नाही। ते मॅडमने काय नाही त्याला झोपले तर बोले दारू पिलेला आहे, बोले हां दोन तीन गोळ्या दिले, बोले घेऊन जा बोले, ॲडमिट करते नाही आम्ही। तुम्ही काय झालं होतं पोरेला हे सांगा, डिहायड्रेशन झालं होतं, ऑनलाईन सिरियस झालं होतं ते, हां ते त्याला चालत येतो होते, रिक्षाला तर बसून आणलं होतं त्याला। तुम्हाला काय म्हणलं ससूनला घेऊन जाव? घेऊन जा बोला, ते इकडे ॲडमिट नाही करणार बोले। कोणी म्हटले? मॅडमने, मॅडमने बोलली। तुम्ही रिक्वेस्ट केली होती का? केली होती मॅडम, जे जेवण खातो ना ते, त्याची कमजोरी आली अंगावर, ते आता ॲडमिट करा, नाही करून पाठवून दिली तरी। तुमचा रात्री 12:30 आम्हाला फोन आला होता, आज परत आला, आमच्या साहेबांनी म्हटलं जावा यांचा करा, हे काही नवीन नाही आहे। पूर्वी महाजन साहेब होते, नावाचे महाजन साहेब होते, फक्त असे कांडे लोकांना परमनंट करायचं नाही। अरे चांगले लोक ठेवा, चांगले डॉक्टर अपॉइंट करा। आता कमांडिंग आपले डॉक्टर मिलिटरीचे पाठवले, ते मॅडम प्रेझिडेंट होती, कोण बाई होती इकडे, त्याने लिहून दिला जाओ तिकडे। आणि इतकी आमच्याकडे कंप्लेंट आहे कॅन्टोनमेंट हॉस्पिटलची, खालच्या हॉस्पिटल ICU भारतीय लोकांना दिले, अरे काय तुम्ही नाही चालवू शकत? अरे इतका डिफेन्स मिनिस्टरचा पैसा येतोय, टेंडर कोणच्या पेपरमध्ये येतं औषधाचे दाग? हां बोला साहेब। माझं काय म्हणणं आहे, तर रात्री कोण पण आला, मी जसं आलो घेऊन मुलाला, कुणी पण विला होतं त्याला काय, त्याला ॲडमिट करायचे, त्याला बघायचे काय काय नाही, फक्त गोळ्या देऊन पाठवायचे काय? बरोबर बोलला असं आहे, आज याच्यामध्ये कोण पण आला रात्रीला, सिरियस आला का कोण पण आला, त्याला मला बघा त्याला काय झालं, मग त्याला ॲडमिट करा। आमची एकच रिक्वेस्ट आहे सबेरे कमांडरला, एमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्याकडे CC कॅमेरे लावा, की पेशंट आतमध्ये येतोय, कोण अटेंड करतोय तर माहीत पडणार आहे ना, बाहेर तुम्ही नाही लावलं, आतमध्ये येईल ना, ड्रेसिंग रूमला डॉक्टर बसतो, तिकडे CC कॅमेरे लावा ना, किती टाईम पेशंट येतोय, काय रिफ्यूज होतं सगळं रेकॉर्डिंग असणार ना। अरे काय चाललंय, गरीब माणसाला की ससूनला जावा ससूनला जावा, अरे मोदी सरकार पैसे गेले कुठे? इतके पैसे दिले ना कॅन्टोनमेंटला, तुम्ही म्हणलं हे करताय ते करताय, फक्त एकच आहे कॅन्टोनमेंटमध्ये गरिबांची हातगाड्या उचला, गरिबांना कसा वाटवला करायचा, झाडू मारणारे बाया आहे, दोन बाया काम करते, एक बाईची पगार मी दोन, बाकी पगार कुठे जाते विचारा ना। सगळे बाजू बाहेर मॅट्रिक आला आहे, तुम्ही पगार इकडे काय पेपरवर साईन घेता, आणि गाडी उचलली स्टॅम्प पेपर उरल्यावर कोणचा कायदा आहे? सुप्रीम कोर्टचा आदेश आहे गाडीचा फाईन करा, गॅझेट आला आहे सुप्रीम कोर्टचा पार्लिमेंटचा, की हातगाड्या उचलायच्या नाही करायच्या नाही। आणि इकडे हॉस्पिटलला गरीब माणसाला बघा ना, सगळे बाहेर कॉन्ट्रॅक्ट दिलेत, अर्धी यांचा अर्धी ते गरीबाचा,
मुनीर मिर्जा चीफ कॉरेस्पॉन्डेंट बीटीएस चैनल विद माय कलीग फ्रांसिस फर्नांडिस शानू लोंडे शेखर लावटे एट पुणे कैंटोनमेंट हॉस्पिटल।